ठाण्यात डंपिंग विरोधात भाजपचं आंदोलन, भाजपचं डंपिंग हटाव आंदोलन। वागळे इस्टेट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमासान। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद। पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वेगवेगळी वक्तव्य। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री, एक सूत्र असेल महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल। सत्ताधारी असो वा विरोधक, राज्याला नेहमीच एक चेहरा द्यावा लागतो। पृथ्वीराज चव्हाण यांचं याबाबत एक मत असू शकतं। राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदासाठी आधी महायुतीनं चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारा। जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत बोलण्यास टाळलं। महाविकास आघाडीत जागा वाटपात सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार। काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी उमेदवार दिल्यास अपक्ष म्हणून लढणार, विनोद जरांगेंकडून स्पष्ट। 29 ऑगस्टला अंतर्वलीत मराठा समाजाची बैठक। महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरली। महायुती राज्यभरात समन्वय मेळावे आणि संवाद दौरे करणार, वर्षावरील महायुती समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय। सातही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। 20 तारखेपासून महायुतीतील तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा। कोल्हापुरात पहिली सभा पार पडणार। लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा। प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल। महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कामं करा। पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फडणवीसांचा कानमंत्र। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर सिसोदियांना जामीन मंजूर। अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस। आज लासलगाव पट्ट्यातील कांदा पट्ट्यात यात्रा निघणार। निफाडमध्ये कार्यकर्ता मेळावा। शरद पवार गटातून विधानसभेची तयारी। शिवनेरीच्या पायथ्यापासून पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर खरगे आणि राहुल गांधींसोबत बैठक घेतल्यानंतर सोनिया गांधींसोबतही चर्चा। भिवंडी नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। मुख्यमंत्री शिंदे आज पाहणी करणार। आनंदनगर जकात नाका मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी। 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। खड्ड्यांवरून मुख्यमंत्री शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी। रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अधिकाऱ्यांना जाब विचारला। मुंबई अहमदाबाद मार्गावर अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट बनवण्याच्या सूचना। पोलिसांची परवानगी नसतानाही बच्चूकडू सभा घेण्यावर ठाम। समाजनगरच्या शिल्लेखाना चौकात प्रहार करून सभेची तयारी।